बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीनं तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या आरोपीला गंभीर अवस्थेत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिथं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील इतर दोन आरोपींना जबाब नोंदविण्यासाठी नेण्यात आलं होतं. त्यावेळी थापन इतर 10 आरोपींसह एका कोठडीत होता. सकाळी 11 वाजताच्या सुमारास तो बाथरूममध्ये गेला आणि तिथं त्यानं आत्महत्या केली. यानंतर त्याला तातडीनं मुंबईच्या GT रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आरोपी अनुज थापण हा बिष्णोई टोळेशी संबंधित असून त्याच्या विरोधात खंडणी शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी संविधान बदलणार नसल्याचं सांगतात, पण त्यांचे खासदारच 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर असे करण्याचा दावा करतात. यातून मोदींचा खरडाव लक्षात येतो असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची काय गरज होती असा सवालही उपस्थित केला. नाशिकची जागा अखेर शिंदे गटाला सुटणार असल्याचं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. आज त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. नाशिकची जागा 100% शिवसेनेचीच असून उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री शिंदेच घेतील असं बावनकुळे म्हणाले. तर पालघरच्या जागेवर भाजपकडून उमेदवार घोषित केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडाचा मास्टर माइंड गोल्डी ब्रँडची अमेरिकेत हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. डल्ला लखबीर गँगनं याची जबाबदारी घेतली असून गुन्हे जगतात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी गोल्डी त्याच्या फेअरमोंट होल्ड इव्हेन्यू येथील घरासमोर उभा असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. गोल्डीसोबत त्याचे साथीदारही होते, यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र गोल्डीचा मृत्यू झाल्याची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही. पुणे शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आहे. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात आजचं तापमान 41.8 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. पुढील 2 ते 3 दिवस तापमानाचा आकडा असाच राहण्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील तडेगाव ढमडेरी इथं काल उच्चांकी तापमान 41.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यात एप्रिल महिन्यात देखील विक्रमी तापमानाची नोंद झाली. एप्रिल महिन्यात पुणे शहरानं 6 वेळा पार केला 40 डिग्री तापमान नोंदवलं गेलं. अहमदनगर जिल्ह्यात उन्हाचा पारा जसजसा वाढत आहे तसतशा टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळं रोज टँकरची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. गेल्या 1 महिन्यात जिल्ह्यात तब्बल 200 टँकरची भर पडली असून सद्यस्थितीत टँकरची संख्या 262 वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक 89 टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत, तर ग्रामीणसह आता नगरपालिका क्षेत्रातही टँकरची गरज भासू लागली आहे. अहंकार आणि अतिमहत्वाकांक्षा या एकमेव कारणामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटले असं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, यामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले, मात्र 2 पक्ष विभाजित झालेले दिसतात याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे अहंकार आणि अतिमहत्वाकांक्षा असं फडणवीस म्हणालेत. शिंदे गटाकडून अखेर कल्याणमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं महायुतीमधील ठाण्याच्या जागेबाबतचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेनेकडून अधिकृत ट्विट खात्यावर याबाबत घोषणा करण्यात आली. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच्या नावाची घोषणा केली होती, तर ठाणे लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेच्या निवासस्थानी काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात सध्या राजकारणाची पातळी खालावली आहे. विरोधकांकडनं रोज शिव्याशाप ऐकायला मिळतात असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. विशेष म्हणजे नाशिकचा तिढा आज सुटण्याची शक्यता असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. शहरी भागात राहणाऱ्या दोन विद्यार्थिनींना यवतमाळमधील ग्रामीण भागातून प्रवेश मिळविला. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं विद्यार्थिनींवर कारवाई केली. विद्यार्थिनींनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. उच्च न्यायालयानं दोन्ही विद्यार्थिनींना दिलासा देत प्रवेश कायम ठेवला आहे. जवाहर नवोदय महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींना शाळेतून बाहेर काढल्यानंतर नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार.